टिळक नगर बाल विद्या मंदिर डोंबिवली पूर्व इयत्ता तिसरी विषय गणित वृषाली विष्णू देवधर नमस्कार बालमित्रांनो बिन हच्चाची या घटकामध्ये आज आपण आडव्या मांडणीने बेरीज कशी करायची ते अभ्यासणार आहोत या आधीच्या भागात आपण उभ्या मांडणीने बेरीज कशी करायची ते पाहिले इथे मी एक उदाहरण दिलेले आहे चारशे एकवीस अधिक तीनशे एक्कावन्न या संख्यांची आपल्याला आडव्या मांडणीने बेरीज करायची आहे चारशे एकवीसमध्ये चार, एक चार शतक दोन दशक आणि एक एकक आहे तर तीनशे एक्कावन्न या संख्येमध्ये तीन शतक पाच दशक आणि एकक आहे बेरीज करताना आधी एककाच्या घरातल्या संख्यांची बेरीज करायची चारशे एकवीसमध्ये एक एकक आहेत तर दुसऱ्या संख्येमध्ये सुद्धा एक एकक आहेत म्हणजेच एक एकक अधिक एक एकक मिळून झाले दोन एकक त्यानंतर दोन दशक आणि पाच दशक म्हणजेच दोन दशक आणि पाच दशक मिळून झाले सात दशक त्यानंतर शतकामध्ये आहे चार शतक आणि तीन शतक चार शतक आणि तीन शतक मिळून झाले सात शतक, शतक म्हणजेच या दोन संख्यांची बेरी झाली सातशे बहात्तर आता आपण इथे दुसरे उदाहरण पाहूयात दोनशे पंधरा अधिक सहाशे बत्तीस याची आपल्याला आडव्या मांडणीने बेरीज करायची आहे दोनशे पंधरामध्ये दोन शतक एक दशक आणि पाच एकक आहेत तर सहाशे बत्तीसमध्ये सहा शतक तीन दशक आणि दोन एकक आहेत आधी आपण एककांची बेरीज करूया पाच एकक अधिक दोन एकक मिळून झाले सात एकक त्यानंतर दशक एक दशक अधिक तीन दशक एक दशक आणि तीन दशक, दशक, दशक मिळून झाले चार दशक त्यानंतर शतकामध्ये आहेत दोन शतक आणि सहा शतक मग दोन शतक आणि सहा शतक मिळून झाले आठ शतक म्हणजेच या दोन संख्यांची बेरीज झाली आठशे सत्तेचाळीस आडव्या मांडणीने बेरीज करून आपल्या वहीत सोडवा तीनशे सतरा अधिक एकशे बेचाळीस सहाशे तेरा अधिक दोनशे पंधरा सातशे दहा अधिक एकशे चव्वेचाळीस पाचशे चोवीस अधिक तीनशे बारा आठशे छत्तीस अधिक एकशे एक्कावन्न दोनशे चार अधिक तीनशे पाच धन्यवाद